मागील काही दिवसापासून चाललेल्या पाककृती स्पर्धेचे आज ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीचे बक्षीस वितरण सोहळा श्री मालोजी राजे यांच्या हस्ते पार पडलाय. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स करंडक विजेत्या टीम IHM कोलकाता यांच्या समवेत श्री मालोजी राजे छत्रपती मानद सचिव MISM सोसायटी प्रमुख पाहुणे श्री गिरीश सेगल जनरल मॅनेजर JW मॅरियट कॉलेजच्या मुख्याध्यापिका सोनाली जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध कामात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आलंय. We had a wonderful time coming over here. It's an honor to be here with all the students around here. Great energy, and this Atithya function gets only better each year that you come over here. The level of talent which we see amongst us is really, really encouraging, and it's wonderful to see that institutes here are taking equal focus on extracurricular and other activities as well and bringing them forth. So wish all the students very best and look forward to many more successful years ahead. आतिथ्य सुरू होऊन 12 वर्ष झालेली आहेत आणि ह्यावर्षी 32 टीम झालेल्या आहेत आणि गेले 2 वर्ष इंटरनॅशनल पार्टिसिपेशन आहे. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो की या देशातल्या सगळ्या कोपऱ्या कानावरनं लोक येतात. सिलिगुरीपासनं तेलंगणापर्यंत बऱ्याच कॉलेजेस, बरेच सिटीज, बरेच स्टेट्समधनं मुलं येतात आणि 3 दिवस इथे कम्पीट करून मजेत राहून घरी आनंदात जातात. त्यामुळे हे जे आहे 6 महिने याची तयारी चालू असते आणि आमची सगळी जी मुलं आहेत ह्याच्यामध्ये PR, मार्केटिंग, जेवण बनवणं, सर्व्हिस, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन्स ऑर्गनाईज करणं आणि हे सगळे लॉजिस्टिक्स जे करायचे असतात, ट्रॅव्हल डेस्क, तर ह्या सगळ्यामध्ये ही मुलं काम करतात. 6 महिने त्याची तयारी करतात आणि तेव्हा कुठे जाऊन हा इव्हेंट सक्सेसफुल होतो. आज आतिथ्याची सांगता इथं होते. मला आनंद वाटतो आहे की आतिथ्याचं 12वं वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी याचं नियोजन आणखीन या स्पर्धेमधला सहभाग हा वाढत जातो आहे. आज जर आपण बघितलं तर देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी कॉलेजेस पार्टिसिपेट होण्यासाठी आलेले आहेत आणि अतिशय हेल्दी ॲटमॉस्फिअरमध्ये सगळे कॉम्पिटिशन्स इथं पार पडलेले आहेत. आणखीन IHM कोलकाता विनर झालेली आहे, भारतीय विद्यापीठ मला वाटतं रनर्स आहे आणि मला सांगायला विशेष अभिमान वाटतो की इथं ज्या स्पर्धा होत आहेत त्या अगदी म्हणजे मेरिटवर बेस्ड आहेत आणि याची तयारी जवळजवळ आमचा सगळा हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचा स्टाफ, विशेष करून प्रिन्सिपल सोनाली जाधव आणि त्यांची सर्व टीम आणि काही स्टुडंट्स हे गेले जवळजवळ 3-4 महिने यासाठी राबत आहेत. आणखीन त्यांच्या राबण्यामुळंच हे आतिथ्य आमचं ही स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं हा इव्हेंट यशस्वी होताना दिसतो आहे. मला वाटतं ह्या इव्हेंटमध्ये जे ज्ञात अज्ञात लोक पडद्या पुढं काम करणारे आणि पडद्याच्या पाठीमागेही काम करणारे खूप लोक आहेत, याच्या मदत करणारे खूप लोक आहेत आणि म्हणून हे आतिथ्य हा एक पुण्यातला एक हॉटेल लाईनमधला एक ग्रँड इव्हेंट होत चाललेला आहे आणि विशेष करून आमचं कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, आज मला आणखीन अभिमान वाटतो सांगायला की हे भारतातलं जवळजवळ टॉप 10 कॉलेज आहे आणि हे आम्ही टिकवू शकतो आहे आणि हे टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून इथनं चांगलं दर्जेदार शिक्षण मुलामुलींना मिळावं आणि मुलामुलींचं प्लेसमेंट हे 100% व्हावं यासाठी आमचा प्रामुख्यानं प्रयत्न आहे. मी खरं तर याचं खरं श्रेय सोनाली जाधव आणि त्यांच्या सर्व टीमला मला दिलं पाहिजे.